नमस्कार मित्रांनो, हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे मुंबईकरांसह कोकणातील जिल्ह्यांचंही टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. मात्र याचवेळी राज्याच्या इतर भागात तुरळक पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मान्सूनच्या पावसानं मध्यरात्री मुंबईत जोरदार बॅटिंग केली. मुसळधार पावसानं मुंबईकरांची धनादान उडवली आहे. हे असतानाच भारतीय हवामान विभागाच्या वतीनं प्रामुख्यानं कोकणालाही पुढील 5 दिवसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे मुंबईकरांसह कोकणातील जिल्ह्यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं 18 जुलैसाठी कोकणातील सर्व जिल्हे म्हणजेच मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरलाही रेड अलर्ट दिलेला आहे. तर 19 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग व सातारा, पुणे आणि कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता जाऊन घेऊ ऑरेंज अलर्ट कोणकोणत्या जिल्ह्याला आहेत. 18 जुलैला पालघर, ठाणे, पुणे, सातारा या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला गेलेला आहे. तर 19 जुलै रोजी पुणे, ठाणे आणि पालघर यांना ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. 20 जुलैसाठी व 21 जुलैसाठी तसेच 22 जुलैसाठी कोकणातील सर्व जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या जिल्ह्यामध्ये पाऊस दमदार हजेरी लावू शकतो. हवामान विभागानं 18 जुलैसाठी नंदुरबार, अमरावती, नागपूर, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. तर 19 जुलैसाठी बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बीड, उस्मानाबाद व सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेले आहेत. 20 जुलै रोजी अमरावती आणि नागपूर, तर 21 जुलै रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली आणि 22 जुलै रोजी भंडारा आणि गोंदिया यामध्ये येलो अलर्ट देण्यात आले आहेत. येलो अलर्ट दिलेल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचे आगमन झाले आहे. शहरासह धरण क्षेत्रातही पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण आहे. उकाड्यापासून हैराण असलेले पुणेकरांचं पावसामुळे दिलासा मिळाला आहे. यवतमाळमध्ये सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर यवतमाळसह जिल्हाभर सर्वदूर पावसाचे आगमन झालं आहे. हिंगोलीमध्येही दमदार पाऊस पाहण्यास मिळाला आहे. तर येत्या 2 दिवसाच्या मध्ये पावसाला सुरुवात झाल्यानं नंदिनी, खुरपणी, कोळपणीच्या कामांना वेग आलेला आहे. धन्यवाद.